मंडळी, सुनांच्या वागण्यानं त्रासलेली सासू आज भलत्याच खुशीत आहे. बघूया त्याचं कारण आणि त्याचे परिणाम. सिंधू आत्या, बेबी मावशी, करमळ्याची बबिता. भया ती परवीन कशी पदाक पदाक चालत होती गाई. तुम्ही म्हातारीच्या अंगात लय उते माहिती का? तोंड काय ला तातडी चकता ग? कळत नाही तर महत्वाचं काम करते मी. महत्वाचं काय? आलिव, राऊत मामा शिंदोळ्याचे काका. आई, हा राऊत मामा शिंदोळ्याचे काका, तुम्ही आपल्या नातेवाईकांची लिस्ट बनवताय का? हा का हो? का म्हणजे? घरात एवढा मोठा कार्यक्रम आहे, चार जवळच्या माणसांना बोलवाय नको का? आई, आपल्याकडे कसला कार्यक्रम आहे? परवा काय आहे घरात? परवाच मला माहित नाही, पण उद्या त्या सावतीनेचं ऑपरेशन आहे. परवा नाही का तुम्ही गमती गमती तिच्या पोटाला चिमटा काढला? बया तिचं अख्खं जठार पिचाकलं माहितीये का? बया डॉक्टर म्हणतायत बया ऑपरेशन करायला लागन. बया जगली पाहिजे म्हातारी. PSB टाकतीन आपल्या घर पोलीस. गमती नाही आणली ती गमती का तू? असं काय झालं नाही. या महिन्याची भीशी दिली नाही ना म्हणून माझ्या नावानं गवगवा करते ती. हो काय ते काय नाही. मला सांगा परवा काय आपल्या घरात? राहू दे राहू दे, एवढी ऍक्टिंग करायची गरज नाही. करती नाही ऍक्टिंग करते का तू? आठवत नाही. मला माहिती होता तुम्हाला आठवणार नाही. काय परवा? परवा माझा वाढदिवस आहे. अगं बाई आता हा कायचा सूर आहे का तुझा? नाही आई. अगं बाई आता काय काय करूया? आता काय काय करायचं करू? दरवर्षी काय दिवे लावता ना माहितीये मला. दरवर्षी मला म्हणतात आई तुमचा बर्थडे आहे की नाही, आज एक दोन स्पेशल केक बनवूया. आणि वेळ आल्यावर बनपावर मेणबत्ती ठेवतात आणि फुंकर मारायला लावतात मला. माहितीये मला नका काय करू. या वर्षी ना सगळं मी करणार आणि एकदम खास करणार आहे. या वर्षी 61वा बर्थडे आहे माझा. माझी 61 कशी एकदम दणक्यात साजरी करते की नाही बघा. दणक्यात? हा, ते सगळ्यांना निमंत्रण पाठवायचं. आणि ते बँकेच्या हॉलच काय झालं रे? हा आजी बँकेचा हॉल नाही, त्याला बँकवेट हॉल म्हणतात. त्याच काय झालं भया? काय आई तुमचं म्हणणं काय? बँकवेट मध्ये करायचा का तुमचा बर्थडे साजरा? आणि मग काय आलं? अहो आई केवढं माग पडते. हा मी काय म्हणते बने, त्याच्यापेक्षा आपण सोसायटीच्या गच्चीवर करू. भला मोठा आपला टेरेस आहे. हा काय चालेल का? तेच म्हणत होते मी. यो नको म्हणला. मी कधी नाही बोललो. ते सोसायटीवालेच नाही बोलले. ते म्हणले केक बघून म्हातारी उड्या मारायला लागली तर दुसऱ्या दिवशी अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल. असं बोलला तू? तसंच बोलते. असं बोलला मग? आता तर त्या टेरेस वरतीच माझा बर्थडे करणार. बघ एकदम जोरात करणार. पार्टी पण तिथंच देणार आणि माई तुला पण तिथंच होणार. तुला माय 61 ला मी माय तुला करायची ठरवली. ती पण सोन्यानं. आई सोन्या? आई तुमच्या वजना एवढं सोनं नाही आपल्याकडे. आई हे घरदार विकलं ना तरी एवढं सोनं नाही जमवू शकणार आपण. आईने मागापासून तेच समजावतो ऐकणं झालेत. म्हणतात माझी पोरं सोय करतील सोन्याची. आईच खम की माई पोरं. अहो कुठून सोय करतील? तुमच्या वजना एवढं सोनं शोधायचं म्हणजे त्यांना अलिबाबाच्या गुहेत जायला लागन. कुठं शोधायची ती अलिबाबाची गुहा? मी काय म्हणते ते तुला बिला काय नको आणि तुला तर नकोच नको. काय काय म्हणजे? तुलाच नको बुवा. असं नको तुला. अहो आई यांना किती कष्ट पडतील. बापरे एवढं सोनं कसं गोळा करतील? एक तर पगार नाहीये. तुम्ही चांगलं शिक्षण दिलं असतं तर चांगलं. राहू दे. आज लय नवऱ्याचं पुळ काय लागलं का तुला? नकाच करू. तुझं काय आली मध्ये? ते सगळे म्हणतात नका करू नका करू. ठीक आहे ठीक आहे. सोन्याने नको ना? हा सोन्याने नको. लय पडन महागात पडन. केक आणूया. माय वजन इतका केक आणूया. 85 किलोचा केक. हा बया आणि ते खायला केरळ मधन हत्ती मागवायचे का? काय बोलिता आई तुम्ही? काय बोलिता? ते काय मला माहिती नाही. मी आधीच ठरवलंय
माझ्या नवऱ्याने माझ्या सासूच्या 61 तुला केली होती, तेव्हापासून माझं स्वप्न आहे माझ्या 61 मी तुला करणार आहे. अहो पण आई मला सांगा तर तुमच्या मापाचा आणि तुमच्या वजनाचा तराजू कुठं शोधायचा? अहो वहिनी तराजू कशाला पाहिजे, तिकडं नाही का ट्रकचं वजन करतात, तिकडं उद्या आजीनं घेऊन जातो वजन करून आणतो ना. माझ्या वजनावर काय बोलायचं नाही, आधीच सांगून ठेवते. तुला म्हणजे तशी नाही, एका बाजूला मी बसणार आणि दुसऱ्या बाजूला माझ्या वजना इतकं सामान ठेवणार त्याला तुला म्हणतात. आणि त्याचं टेन्शन आहे ना, तुम्ही नका घेऊ, मी आणि माझी पोर आहेत खमकी बघून घेतील. तुम्ही जेवणाचं मी येणू बघा, यावेळी सगळं तुमच्याकडनंच करून घेणार आहे मी. हा आम्ही करतो. मी काय म्हणते ताई, आपण एकच मेनू ठरवूया ना, म्हणजे कसं सोपं जाईल. चालतंय, एकच मेनू ठरव्या. मी तर म्हणते आपण मस्त पैकी ना तांदळाची खीरच बनू. हा हे जरा चांगलं बोलले, तांदळाची खीर आवडती मला. आवडती ना, म्हणूनच म्हणलं. पण वहिनी ती तर 13 करतात ना. राजा वाटतात का ग, सासूच्या 61 मेनू ठेवणार आहे. ते काय नाही, चांगलं चिकन मटन बिर्याणीचा बेत असला पाहिजे. हा सगळ्यांना निमंत्रण द्यायचं आणि टेरेस आहे ना असं एकदम जंगी सजवून टाकायचं. आवालच नाही म्हणजे माझ्या घरापासून टेरेस वर जाईपर्यंत अशा गुलाबाच्या पाकळ्या अशा पडल्या पाहिजे सगळी. चालतंय, तुम्ही त्या गुलाबाच्या पाकळ्यांवर पुढे जा, आम्ही मागणं दोघी जण येतो परत घेऊन. का ग, आता त्या गुलाबाच्या पाकळ्यावर तुम्ही पाय ठेवलं तर त्यातनं गुलकन निघालतो, कसं काय गोळा करायचा परत. गंमत केली हो, गंमत काय करतो तू. सुंदरी कशी हसती ती बघ, जळा जळा माझ्यावर जळूनच मारा तुम्ही. मेल्यावर जाळलं तर गोष्ट वेगळी आहे, जाळून जाळून मनाला सांगतायत बाई. गप 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 गप, जळलं तर वेदना आमच्या आम्हाला होणार यांची मजा आहे. वड वड नागपार इथपर्यंत येऊ दे, खरंच बनवतानी आगत लावते एकदाची त्याला. ते काय नाही, एकदम जंगी झालं पाहिजे सगळं, आत्ताच्या पद्धतीने आजच्या काळातलं झालं पाहिजे एकदम. करूया करूया आजच्या काळातलं करूया. आई आम्ही तुम्हाला बर्थडे बम्स देऊ. बर्थडे बम्स आणि काय असते, ठीक आहे चालतंय द्या, त्या निमित्तानं काहीतरी द्याल तरी तुम्ही मला. हो आजी हो, अहो बर्थडे बम्स म्हणजे काय माहिती का, काय बुडाव फटके देतात खरंच आहे. अगं लाजा वाटतात का, सासूच्या बुडावर फटके देणार होय तुम्ही. नागिन मेली काय नको ग बाया, तू नागिन कर मुंगूस म्हणून नाही तुझा फडशा पाडला तर बघ आता. आली अहो फिल्म आली आई, फिल्म आली. कायची फिल्म आली? अहो तुम्ही मला काय बोलले होते, तुमच्या बर्थडेला तुमची स्टोरी अशी मोठ्या पडद्यावर दिसली पाहिजे, त्यासाठी तुम्ही तुमचे फोटो आणि माहिती पण दिली होती ना मला. दिली होती, त्याच्यावर माझ्या मित्रांनो फिल्म बनवली अख्खी. बघा चालू आहे याच्यात फक्त फोटोच दिसत आहेत रे, ते आवाज नाही तर आवाज आपण नंतर टाकायचा आहे. काय स्क्रिप्ट मी आजच लिहिले ना, ती रेकॉर्ड करून त्याच्या मागे चिकटवणार आहे मी. असं एक काम कर ना, तुम्ही व्हिडिओ बघा, मी तुम्हाला वाचून दाखवतो, फिलेल तुम्हाला फिलेल. तुम्ही रेडी आहे का? हा चला सुरू करतो. सोलापूर जिल्ह्यातील हगलूर तालुक्यात 60 एक गोंडस बाळानं जन्म घेतला. आई वडिलाने लाडानं बाळाचं नाव वनिता ठेवलं. बाळ दिसायला इतकं गोड होतं की सगळ्यांनाच त्याचा लळा लागला. बघता बघता बाळ रांगू लागलं, शाळेत जाऊ लागलं, स्वप्न बघू लागलं. पण नशिबाला बघवलं नाही हो, बाळाच्या वडिलांना सावकाराविरुद्ध बंड पुकारलं म्हणून अटक झाली. आणि भावंडांची जबाबदारी घेण्यासाठी बाळाला तिसरी तर शाह सोडावी लागली. बाळानं मोठ्या कष्टानं भावंडानं मोठं केलं, मग खूप कष्ट करून लग्न केलं.
मग नवऱ्याबरोबर एकत्र कष्ट करून दोन मुलांना जन्म दिला. सॉरी ते जरा वरखाली वाक्य झाले हल्ले. याच वरखाली झालं. अरे पुढं बरोबर लिहिलं. पुढचं पुढचं लिहिलं बघा. पुढं बरोबर आहे. नीट नीट लिहू. ते मी करतो. पुढं आहे का? नवऱ्याबरोबर कष्ट करून दोन पोरांना वाढवलं. असं बोल. आता त्यांना दोन चांगल्या सुना आहेत. आता बघूया त्या सुनानं त्यांच्याबद्दल काय वाटतं ते. याच्या पुढे तुमचं बाईट लागणार आहे दोघींचा. इथं बसा. चला तर नमा वहिनी, तुम्हाला काय वाटतं सासू बहिणी विषयी? नमस्कार. मी वनिता खरात यांची थोरली सून नम्रता खरात. बया 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 बया. म्हणजे आमच्या आज सासूबाईंचा 61वा वाढदिवस आहे बा. बया बया बया. आम्हाला तर लयच आनंद झालाय. काय सांगू तुम्हाला. पण कसं आहे आमच्या सासूबाईंच्या इकडची परिस्थिती जरा बेकार आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचा बर्थडे आहे ना सोसायटीच्या गच्चीवर करणार आहे. पण तुम्हाला सांगते माझ्या आईचा पण माझ्या सख्या आईचा पण आता बर्थडे येणार आहे 61वा. बया पण माझ्या भावाचं लय चांगलं आहे. मक्कर जमीन आहे बागायतदार आहेत बया. म्हणून माझ्या आईचा बर्थडे का नाही मी हॉटेलमध्ये साजरा करणार आहे. तुम्हाला तर काय सांगू बया. माझ्या आईच्या बर्थडेला मी मोठे सेलिब्रिटी बनवणार आहेत. आमच्या बर्थडेला कोण येणार आहे माहितीये का? विराज जगताप. तब्बल 2 लाखात सुपारी मोडली त्यांनी. पण इथं काय इथं परिस्थिती नाही म्हणून मी समीर चौगुलेना 5000 मान्य केलंय. त्याच्यामुळे ते येतील. बया बया बया. काय सांगू तुम्हाला. माझ्या ह्याच्यामध्ये तुझ्या आईची 61 कशाला घुसवते ग? आणि तुझ्या आईच्या 61 ला विराज जगताप आणि माझ्या 61 ला समीर चौगुले वय. काही नाही माझ्या 61 ला पण सेलिब्रिटी पाहिजे आणि एकदम मोठा सेलिब्रिटी पाहिजे. हा तुम्ही बघू ना का मी माझ्या पोर आणि माझा नवरा आहे खमका बघून गेली सगळं. हा तुली मामांजीच नाव काढलं. मामांजी भया 200 वर्ष झाले. किती भारी. एक मिनिट. हा उचला उचला. हॅलो मामांजी. हॅलो. हा बेटा बोल बेटा. मामांजी कसे आहेत तुम्ही? अरे काय नाही तुमच्या सगळ्यांची आठवण आली म्हणून. आम्हाला पण तुमची मोकार आठवण येते. बरं कुठे आता मळत का तुम्ही? वावरत आहे. मग एक काम करा ना भूमिकाच्या शेंगा तेवढ्या निघाल्या असतील तर माझ्या मायरला 4-5 गोणी पाठवून द्या. का संध्याकाळीच पाठवतो. गाडी जाणार आहे ना आपली. मामांजी तुम्ही लय भारी. आणि छोटीला पण पाठवावर का? कुठे येते सुसर? कशी बाळा कशी बेटा? बरं मामांजी ऐका ना मी काय म्हणते. एक बोलायचं होतं नाही का परवा नाही का आईंचा 61वा बर्थडे साजरा करायचा आहे. कशी दाद देतायत प्रसाद. वा वनिता 61 वर्षाच्या बाईचा परफॉर्मन्स करताना 16 वर्षाच्या मुलीला लाजवेल अशी तुझी एनर्जी होती. फॅन्टॅस्टिक. नमा तुला आणि तुलाचा विनोद म्हणजे अहेरे कॉमेडी होता. पण तो तू केल्यामुळे आहारे कॉमेडी असं तो वाटत. चेतन तू एक माणूस आहेस हे तुझ्या लक्षात आहे ना? या रेटनी जर तू प्राणी पक्षी साकारत राहिलीस तर तुझा नवरा एक दिवशी कविता सोडून हिसाब नीती लिहायला लागेल. वा दादा क्या बात है. बने मस्त मजा आली. फॅन्टॅस्टिक. सही कडक परफॉर्मन्स होता. मला तुमच्या तिघींबद्दल विशेष प्रेम आहे हे तुम्हाला तिघींनाही माहिती आहे. पण कास्टिंग पण इतकं ब्रिलियंट केलं आहे कारण तुम्ही तिघी वेगळ्या स्वभावाच्या वेगळ्या एनर्जीच्या वेगळ्या विनोद सेन्स ऑफ ह्युमर तुमच्या तिघींचाही वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे तुम्हाला तिघींना बघताना खूप मजा येते. आणि एक तिघींसाठी ब्रिलियंट. मला असं वाटतं की सरांची व्यस्तता बघून मी हे म्हणते की सर हा आवाज तरी मधनमधनं आला पाहिजे. काही फिल्ममध्ये कसा आवाज एक कॅरेक्टर असतं तसा हा सासरेबुवांचा आवाज आम्हाला फार आवडला आहे भावला आहे आणि तो पाहिजे परत परत. मस्त परफॉर्मन्स. थँक्यू.
Thank you.